आमचा पर्सनल एक्सपिरियन्सच सांगतो. मी माझ्यातर्फे बोलत नाही, माझ्या पूर्ण टीमच्यातर्फे बोलतोय. आम्ही ना 12 मेला फिल्म रिलीज करणार होतो. तर आम्हाला एक विनंती वजा कॉल आला की आपण मराठी चित्रपटांतली आपापसातली स्पर्धा टाळूया, आम्ही पण 12 रिलीज करणार आहोत, तर तुम्हाला प्लीज जमलं तर तुम्ही पुढे घेऊ शकता का. आणि मग आम्ही चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, कारण नकोय आपापसात मराठी चित्रपटाची स्पर्धा नकोय. एखादा हिंदी चित्रपटासोबत हॉलिवूडच्या चित्रपटासोबत असेल तर आपल्याला वेगळ्या स्क्रीन्स असतील, पण आपल्यात आपले नको. म्हणून आम्ही 19 गेलो, 19 मेला. आणि मग 19 मेला आम्हाला अजून एका ठिकाणावरून असं बोलणं झालं की आपली फिल्म येते, एकाच दिवशी 3 मराठी फिल्म्स रिलीज होत आहेत, तर तुमचा कंटेंट खूप छान दिसतोय, आमच्यावरही इफेक्ट होईल आणि आमचाही कंटेंट चांगला आहे, आम्ही खूप सारं बजेट पण लावलं आहे, तर कसं होईल, प्रेक्षक डिवाइड होईल, तर बघा जमत असेल तर. मग आम्ही स्वतःहूनच ठरवलं की ठीक आहे, आता आपण 26 जाऊया आणि हे फायनल ठेवूया. आणि त्याआधी आम्ही प्रमोशन्स केले, खूप ठिकाणी जाऊन सांगितले की 19 मेला आमचा चित्रपट येतोय असं तसं. हे सगळं करून आम्ही 26 मेला आलो. 26 मेला आल्यानंतर आम्हाला थोड्या दिवसांपूर्वीच कळतं की ज्या चित्रपटाने आम्हाला सांगितलं होतं की 12 मेला आम्ही रिलीज करणार आहोत, तुम्ही पुढे घ्या, तोच चित्रपट आम्हाला काहीही न सांगता, कुठलीही कल्पना न देता, तोही 26 मेलाच रिलीज होतोय. मग असं झालं की अरे आपण इतक्या तडजोडी केल्या, आपला इतकं नुकसान झालं, पैशांचं नुकसान पण होतं, आणि ते बिचारे प्रोड्युसर्स डिरेक्टर्स नवीन आहेत आमच्या फिल्मसाठी, खूप मातीतल्या माणसांनी मिळून हा सिनेमा उभा केला आहे, 2 करोडचं बजेट आहे फिल्मचं, आणि ते त्यांनी कसं केलं आहे ते खूप मोठी स्टोरी आहे, ती पण सांगेन मी नंतर. पण मग झालं असं की असं झालं की अरे इतकी मेहनत करून आपण इतकी तडजोड ज्या गोष्टीसाठी केली, जी स्पर्धा टाळण्यासाठी केली आपापसातली, आमच्या गावाकडे खूप छान शब्द म्हणतात की भावकीत जमतच नसतं, भावकीतली गोष्ट, तरी भावकीतली स्पर्धा ती इतकं सगळं करूनही ती आहेच वाट्याला, पण हरकत नाही आता